गणपति बाप्पा गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा हा दिवस बाप्पाचे कसे गेले खरंच माहिती नाही आणि अवघ्या 2 वर्षानंतर आपण हा धूमधडाक्यात आपले बाप्पा बसवले 10 दिवस आले आणि मला असं वाटतं की बाप्पाला कोणालाच विसर्जन करायला नाही आवडत पण ती रीत आहे ती करावं लागते आणि तो दुःख असते हातून जल्लो आनंद आणि दुःख हे दोन्ही सोबत या बाप्पाच्या विसर्जनालाच होतात आणि बाप्पाकडे मी खूप प्रे केला की जे जे मेहनत करतात माझ्यासोबतच जे लोक सगळे यंगस्टर असू द्या त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ द्या आणि सगळ्यांना हेल्दी ठेवा कारण आत्ता सध्याची परिस्थिती 2 वर्षानंतर आपण बघतोय की हेल्थ सगळ्यात जास्ती महत्त्वाची आहे सध्याची परिस्थितीत आणि बस सगळ्यांना खुश ठेवा गणपती बाप्पा मोर्या. गणपती बाप्पांना निरोप देताना अतिशय मनात खतखत आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पा एवढ्याच जोमात एवढ्याच जोरात आणि निर्विघ्नपणे आमच्याकडे यावे हीच मनापासून इच्छा आहे. या निर्विघ्नकर्त्यांनी कोरोनासारखा शेवटाचा कोरोनासारख्या रोगाचा पण अंत केला आणि आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींना जीवनाचा एक नवीन आनंद दिला. आज गणपती बाप्पांकडे येताना एक छोटासा अनुभव आम्हाला आला की खरंच बाप्पा आहेत आणि खरंच बाप्पा विघ्न हरतात आणि जगण्याची एक नवीन उमेद प्रत्येकाला देतात. या 10 दिवसांमध्ये प्रत्येकानं प्रत्येक दिवस हा खूप वेगळा असतो. बाप्पांसाठी आज काय करायचं आज काय न्यायचं आज कुठलं फळ आणायचं याच्यात सगळं लक्ष असतं आणि 10 दिवस हे काहीतरी वेगळे असल्यासारखे वाटतात. ज्या दिवशी बाप्पा जातात त्या दिवशी मनात थोडंसं काही ना काही वाटतंच की आणि जाताना एकच निरोप असा द्यावा वाटतो. आज ॲक्च्युली नारळ फोडत असताना आमच्या नारळामध्ये मोदकासारखा डौल एक आम्हाला निघालं आणि खरंच म्हणजे ही खूप सरप्राईझिंग गोष्ट होती. असं ॲक्सिडेंटली झालं खूप असा मोदकासारखाशी म्हणजे अन इमॅजिनरी की मी आजपर्यंत एवढे लहानपणापासून नारळ फोडतो आहे पण कधी असा मोदक किंवा हे त्यातनं निघाला नाही. तर आज हा मोदकारूपी प्रसाद आम्हाला भेटला हेच खरंच एक बाप्पा आहेत आणि बाप्पा खरंच आहेत याचा एक पुरावा एक अनुभव आम्हाला आलेला आहे आणि बाप्पा पुढच्या वर्षी लवकरात लवकर यावे आम्ही आतुरतेने वाट पाहतो आहे. पुढच्या वर्षी नव्या उमेदीने आणि नव्या ताकदीने आम्ही बाप्पाचं स्वागत करू बस हीच अपेक्षा आणि बाप्पा सर्वांना सुखी ठेवो. या राज्यात या देशात कुठल्याही प्रकारचं कुठलंही संकट येऊ नये. प्रत्येक मनुष्य प्रत्येक भारतीय सुखाने जगाव हीच ईश्वर बाप्पाचरणी प्रार्थना. धन्यवाद. नकुल देशमुख अमरावती.